वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेली आरक्षण बचाव यात्रा आज अकोला जिल्ह्यात होती. तर यावेळी पातूर येथील सभेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा ओबीसींना विधानसभेत मराठा उमेदवारांना रोखण्यासाठी आव्हान केले आहे. पातूर येथे आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची स्तुती केली आहे. जरांगे आमच्यापेक्षा हुशार असून त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यम घेतलेला आहे. आम्हाला तीर चालवता आलं नाही, मात्र त्यांनी एका तीरमध्ये दोन निशाणे साधले असेही ते म्हणाले. श्रीमंत मराठ्यांना ओबीसीकडून धोका नसून धोका जरांगे पाटील यांचा आहे, पण वाया ओबीसी असून 179 कुटुंबियांची सत्ता टिकवण्यासाठी बळीचा बकरा हा ओबीसीच्या आरक्षणाला दिला जात असल्याचंही आंबेडकर म्हणाले. तर 179 कुटुंबियांना सर्वाधिक भीती जरांगे पाटलांची असून जरांगे पाटील मोठे झाले तर सत्तेचा सार्वत्रिकरण होईल आणि त्यामुळे सत्तासुद्धा मोकळी होईल, विकास होईल आणि त्यामुळे 179 कुटुंबियांना महाराष्ट्रात लुटता येणार नाही, अशी खोचक टीका यावेळी आंबेडकरांनी केली आहे. 179 मराठा कुटुंब जे आहेत त्यांची ही सगळी सत्ता आहे आणि त्याचे हे असणारे प्रतिनिधी आणि त्यांचे असणारे प्रतिनिधी आहेत. तेव्हा हे जे कुटुंब सांगतील ते शिकवत या कुटुंबाच्या लक्षात आलंय की आपल्याला कधीही ओबीसीने चॅलेंज केलं, ग्रामपंचायतीत केलं नाही, विविध कार्यकारी सोसायटीमध्ये केलं नाही, पंचायत समितीमध्ये केलं नाही, जिल्हा परिषदेमध्ये केलं, नगरपालिकेमध्ये केलं नाही, महानगरपालिकेमध्ये केलं नाही. पण आता मराठ्यांमधलाच एक वर्ग ज्याला गरीब मराठी, हा गरीब मराठा चॅलेंज करतो जनाने पाटील यांची भूमिका. जनाने पाटील यांना कोणी धोकं दिलं मला माहित नाही, पण ज्याने कोणी दिला असेल त्याला मी असताना सलाम करतो, त्याला सलाम करतो. एक तीर में दो निशान, एक तीर में दो निशान, एक निशाणा ओबीसीला लागला आणि दुसरा निशाणा या 179 कुटुंबाला लागला. ही आपण लक्षात यांना लागला, त्यांना आपल्या 179 कुटुंबाला भीती वाटायला लागली. हा जरा की असं वाढत राहिला तर तो सत्तेचं सार्वत्रिकरण केल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचं सार्वत्रिकरण केल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तेचं सार्वत्रिकरण झालं तर सत्ता महाराष्ट्राची गेले 40 वर्ष हे 179 कुटुंबामध्ये जी अडकलेली आहे ती मोकळी होईल आणि लोकांचा विकास व्हायला सुरुवात होईल आपल्याला दिसता येणार. जनाके पाटील यांचा मला लोक म्हणतात तुम्ही त्यांच्या असं फार वावा करतात आणि म्हटलं तो आमच्यापेक्षा राजकीय हुशार, आम्हाला कधी ती चालवता चालव नाही. एक तीर ने दोन निशाण, त्यांनी एक अख्खा गरीब मराठा उठवला आणि तो कुणाच्या अंगावरती दाखला, तो श्रीमंत मराठ्याच्या अंगावर. त्यांनी ताकद असताना माध्यम काय घेतलं तर ओबीसीच्या आरक्षणाचं माध्यम घेतलं, ओबीसीच्या आरक्षणाचं माध्यम घेतलं आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून घेऊन त्यांनी असं ओबीसीला सुद्धा जागे दिलं, तुमचं आरक्षण आता मी काढून घेतोय तुम्ही लढताय की नाही सांगा. मतलब चिंपी मिली पटपी मिली, आपल्यापेक्षा हुशार आहे की नाही म्हणून मी त्याला म्हणत असतो की तो गावरान राजकारण करत असतो, इंग्लिश राजकारण करत नाही. की श्रीमंत मराठ्यांना ओबीसीकडून धोका नाही,
श्रीमंत मराठ्याला ओबीसीकडून धोका नाही. त्या श्रीमंत मराठ्यांना माहिती आहे की धोका जो आहे तो जलांजे पाटलांचा आहे, पण वाया ओबीसी आहे हे लक्षात घ्या. वाया ओबीसी आहे. जसं मुसलमानामध्ये कुर्बानी का बकरा असतो नाही का, तसं यांचं या 169 कुटुंबाची सत्ता टिकवण्यासाठी ते बळी कुणाला देतात आहे, तर ओबीसीच्या आरक्षणाला बळी देतात आहे हे आपण लक्षात. ओबीसीच्या आरक्षणाला बळी देतात आहे आणि आपला आता असताना बघितलं पाहिजे की आमचा बकरा कुर्बान होणार नाही. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.